तर तुम्ही बघू शकता एक सारखे मी बॉल्स बनवून घेतलेले आहे आणि इथे कढईमध्ये तेल पण टाकले. तेल तापलंय का नाही आपण बघूया. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजलेले आहे सकाळचे 10:30 आणि आज माझं लवकर आवरून झालेलं आहे आणि परी बेलाला टिफिनमध्ये छान मी मटर पुलाव दिला तूप वगैरे यांना घालून आणि खूप टेस्टी लागतो तो आणि परी बेलाला सुद्धा आवडतो. तर आज मला सकाळी समजतच नव्हतं नेमकं मी काय बनवावं. तर मग मी विचार केला सर आहे ना बासमती राईस आहे ना छान मटर पुलाव बनवू आणि तिखट नाही काय नाही मस्त तूप वगैरे घालून. मग त्यानंतर मग घरातलं सगळं आवरलं, माझं आवरून झालं, देवपूजा झाली छान आणि आता मी गार्डनमध्ये आले आहे. तर मी विचार केला गार्डनपासूनच सुरुवात करते व्हिडिओला आणि वातावरण तुम्हाला दाखवू. इतकं मस्त वातावरण आहे ना, थंडी पण आहे, हलकंसं ऊन पण आलेलं आहे आणि काल रात्री आहे ना खूप पाऊस झाला आणि पाऊस झाल्यामुळे कसं होतं गार्डन आहे ना एकदम असं एकदम ओलं ओलं दिसतं. ही माती ना पूर्ण अशी ओली दिसते, एकदम असं चिखल झालेला दिसतो. पण हे झाडं वगैरे इतके छान वाटतात ना दिसायला जेव्हा पण आपण बघतो तेव्हा. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे तर मी वरण भाताचा कुकर ऑलरेडी लावलेला आहे, कणिक मळून ठेवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ आहे ना एकदम मस्त आणि इंटरेस्टिंग करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि आता मी एकदम रिलॅक्स झालेले आहे तुम्हाला सांगते. डान्स तुम्हाला सगळ्यांना ना डान्सचा व्हिडिओ खूप आवडला आणि आज आहे मंडे तर खूप छान छान कमेंट्स आले तुम्हाला सगळ्यांचे, तर थँक्यू सो मच. आणि इंडिया डेचा पण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला आणि तो कालचाच व्हिडिओ होता तर त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि इथे वेगवेगळे इव्हेंट्स होत असतात आणि मी वेगवेगळं नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि मला आवडतं सुद्धा. नुसतं डेली ब्लॉगिंग, नुसतं घरातलं रुटीन दाखवायला दाखवण्यापेक्षा म्हटलं थोडंसं ना वेगळं दाखवूया. आणि झाडांवर ना काही ना मिरच्या पण यायला लागलेल्या आहेत आणि अजून पंपकिन यायला लागलेलं आहे, तिथे तुम्हाला समोर दिसत असेल. तर चला आता मी घरात जाते, स्वयंपाक करते आणि तुमच्यासोबत बोलते सुद्धा. तर इथे वरण भाताचं कुकर झालेलं आहे आणि मी करणार आहे आज फ्रेंच बीन्सची भाजी. आणि ह्या जेवढ्या पण तुम्हाला फ्रेंच बीन्स दिसत आहे ना हे आपल्या गार्डन मधले आहे. तर काल संध्याकाळी मी गार्डन मध्ये गेले आणि जेवढे पण फ्रेंच बीनचे झाड होते ना सगळे चेक केले आणि इतक्या या फ्रेंच बीन्स लागलेल्या होत्या ना सगळ्या तोडल्या मी बघा. तर म्हटलं आज ना मस्त हिरव्या मिरची ना ही फ्रेंच बीनची भाजी करू. आणि अगोदर ना फ्रेंच बीनची भाजी आवडत नव्हती आमच्या घरात, पण अशा पद्धतीची बनवायला लागले ना तर खूप आवडते सगळ्यांना. तर आता मी ना पीठ पण मळून ठेवलेलं आहे तर काय करणार आता हे स्वच्छ आहे ना हे फ्रेंच बीन्स मी धुवून घेणार आणि त्यानंतर मी हे अगोदर कट करून घेणार. वरणाला फोडणी देणार, चपात्या करून घेणार कारण की मला ना बेलाला सुद्धा स्कूलमध्ये ना घ्यायला जायचं आहे. तर चला हे फटफट सगळं आवरून घेते मी आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला तर मी आता रेडी झालेले आहे बेलाला आणण्यासाठी आणि 2 मिनिटात निघेल मी. आणि इथे भाजी पण झालेली आहे खाणे बघा, इतकी मोकळी झाली भाजी दाण्याचा कुठला पण. आणि मी झाकण ठेवत नाही यावर जास्त जेणेकरून एकदम अशी ग्रीन कलरची दिसते भाजी. आणि इथे वरण पण झालं आहे, मला फक्त चपात्या करायच्या आहे पण ते मी चपात्या आल्याच्या नंतर करणार नाही तर उशिरून जाणार. चल भाजी झाली आहे. तर बेलाला जस्ट घेऊन आले मी आणि आता आहे ना मी चपात्या करून घेते आणि पटकन तिला भरवते आणि तिला झोपवते. अर्धा पाऊण तास तिला झोपवते कारण की ती सकाळी उठलेली असते आणि त्याच्यानंतर परत स्कूलला जायचं असतं. आणि मला भरपूर जण विचारतात का 2 टाइम्स स्कूल का बरं असते. ऍक्च्युली ते ना गव्हर्नमेंटचा रूल आहे, त्यांना मध्ये जे ब्रेक देतात ना तर त्यांना असं वाटतं मुलांना आहे ना थोडंसं ब्रेक मिळेल, थोडंसं ते फ्रेश होतील म्हणून मग तसं मध्ये ब्रेक ठेवलेलं आहे. पण सगळ्या पॅरेंट्सला असं वाटतं का तुम्ही डायरेक्ट 8 ते 12 ठेवा कारण की मध्ये जो ब्रेक असतो ना त्याच्यामध्ये ना पॅरेंट्स लोकांची खूप जास्त धावपळ होते. म्हणजे मुलांना घ्यायला जाणं, आणायचं, परत त्यांना भरवायचं, स्नॅकमध्ये पण द्यायचं, परत सोडवायला जायचं, त्याच्यानंतर 1 तासानंतर परत घ्यायला जायचं. तर यामध्ये ना खूप धावपळ होते स्पेशली. तर स्वयंपाक झालेला आहे, सुरुवात करते ही फ्रेंच बीन्सची भाजी. आणि इथे आहे वरण, आपलं फोडणीचं वरण, इथे आहे भात आणि इथे आहे चपात्या. आणि आता वाजलेले आहे बरोबर 12 आणि मनोजची पण मीटिंग संपली, लंच टाइम झालेला आहे. तर आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मी बोलते तुमच्यासोबत. चला तर जेवण झालं आणि बेलाला जस्ट झोपवलं, तुम्हाला सांगितलं 1/2 पाऊण तास मी तिला झोपवते म्हणजे ती परत जाईल ना स्कूलला तिला एकदम फ्रेश वाटावं म्हणून. आणि तिला झोपवतं झोपवतं मला एवढी झोपायला लागली, जेवण छान झालं आणि आता लवकर सकाळी उठते ना, अगोदर 6 उठते तर आता 5 जाग येऊन जाते मला. तर 5 उठल्यामुळे काय होतं मग दुपार जेवण झाल्यावर असं वाटतं 1-1.5-2 तास ना मस्त झोपावं, पण मग तेवढा वेळ नसतो, कधी कधी आराम करते कारण की बाकीच्या गोष्टी पण करायच्या असतात. हिला झोपून झाल्याच्यानंतर
उठल्यावर फ्रेश करायचं हिला आणि परत स्कूलला यांना पाठवायचं. आणि आज तिची स्विमिंग पण आहे त्यामुळे तिची वेगळी बॅग मी भरलेली आहे. तर मग स्विमिंगला जाणार ती आणि तिथून सोडून झाल्याच्यानंतर परत मग मला इंडियन स्टोरला जायचं आहे. तर काहीतरी आज स्पेशल मी बनवणार आहे. खूप दिवस झाले होते मला असं काहीतरी गोड खावंसं वाटत होतं आणि मी ते ट्रायसुद्धा केलं नव्हतं, इथे बनवत नव्हते मी. तर पुण्यात होते तेव्हा मग मी बनवत होते, नेहमी बनवायचे मी. आणि तर मग म्हटलं चला काय आहे ते मी नंतर इंडियन स्टोरला जाईन ना तर तेव्हा मी तुम्हाला सांगणार. जाणे तुम्हाला माहीतच आहे मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला काही इंडियन स्टोर ना घराजवळच झालेला आहे त्यामुळे ना मला आता टेन्शन राहिलेलं नाही. काही पण पाहिजे असेल किंवा काही घ्यायचं असेल तर लगेच मी इंडियन स्टोरला जाऊ शकते. ती एक गोष्ट चांगली झाली, नाही तर मग एवढं लांब जायचं म्हणायचं, एवढं लांब जर जायचं असायचं ना तर मग मी कंटाळा करायचे बघू नंतर. पण आता तसं नाही आहे. चला आता ही आहे ना झोपते तोपर्यंत ना 15-20 मिनटं मी पण थोडासा आराम करते आणि नंतर बोलते तुमचे. तर आता मी बेलाला परत स्कूलमध्ये घेऊन आले आहे आणि आता तिची स्विमिंग क्लास पण आहे ना. बेला झोपली, तिला ना इतकी झोपत होती तिला उठूशी पण वाटत नव्हतं. मग तिला छान फ्रेश केलं, एक ॲपल दिलं, तिचे स्विमिंगचे कपडे दिले, टॉवेल दिला सोबत आणि आता बेला रेडी आहे स्विमिंग करायला ना. बेला सगळ्यांना हॅलो हॅलो कर ना इथं सगळ्यांना. हां ऊन लागते सगळ्यांना म्हणून हॅलो हॅलो. तर चला आता बेलाला सोडते मी आणि तिथूनच मग इंडियन स्टोरला जाते. तर जस्ट घरी आले मी आणि मी घरी आले आणि मनोजने ना बेलाला तसंच स्कूलमधनं घेऊन आले आणि आता मी छान चहा ठेवणार आहे. थोडा भाजीपाला मी घेऊन आली आणि शेवगाच्या शेंगा इतक्या कोवळ्या मिळाल्या मला आणि आता वाजलेले आहे बरोबर 4 आणि मी काय स्पेशल बनवणार आहे आणि खूप दिवसापासून मला खायची इच्छा झाली होती आणि मग म्हटलं ते बघून ते बनवूया आणि ते पहिल्यांदाच मी बनवत आहे तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन मी. चला त्या अगोदर चहा ठेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. मला इतक्या छान शेवगाच्या शेंगा मिळाल्या, एकदम कोवळ्या आहे बघा आणि जास्त आणलं मी आणि कट करून घेतलंय. मला पिशवीमध्ये बसत नव्हतं ना म्हणून. तर आणि उद्या ना परबेलाला ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचं आहे तर तो विचार करत होते. तर मी येताना ना इडली रवा घेऊन आले होते कारण मग तांदूळ आणि परत मग डाळ भिजत ठेवायची, मग त्याला 4-5 तास ठेवायचं. तर त्याऐवजी मी विचार केला यावेळेस इडली रवा आणते आणि 2-2 तास डाळ आणि ते भिजत ठेवलं ना तर लवकर होतं ते. तर उद्या त्यांना टिफिनला द्यायचं आहे मला. तर मग उर्दाची डाळ बघते तर उर्दाची डाळ संपली होती त्यामुळे मला स्पेशल जावं लागलं इंडियन स्टोरला. आणि मी 2-3 दिवसापासून मागच्या वेळेस गेले ना तेव्हापासून तो इडली रवा घेऊन आले होते. आता अगोदर मी काय करणार आहे, डाळ आणि जो इडली रवा आहे ना तो स्वच्छ धुणे ना तो भिजत ठेवणार मी आणि नंतर ग्राइंड करून घेणार. कसं करते मी हे तुम्हाला मी दाखवणार आणि तुम्हाला मी सकाळपासून म्हणते मला काहीतरी स्पेशल बनवायचंय, काहीतरी स्पेशल बनवायचंय. तर मला बनवायचे आहे गुलाबजामुन. तर हे पण घेण्यासाठी मला स्पेशल जायचं होतं आणि तुम्ही बघितलं ते मागच्या वेळेस आम्ही बाहेरून जेवण मागवलं होतं तर मग आम्ही स्वीटमध्ये गुलाबजामुन मागवले होते. तर इथे मी आहे ना गुलाबजामुन आहे ना कधीच ट्राय केलेले नाही, एकदा पण ट्राय केलेले नाही. भारतात होते ना तर तिथे एक डेअरी असायची, हडपसरला राहत होते, तिथून आहे ना मी खवा आणायचे आणि खव्याचे मी गुलाबजामुन आहे ना बनवायचे आणि खूप सुंदर व्हायचे ते. पण इथे ना खवा वगैरे तर मिळत नाही, मग त्यामुळे कसं ते बनवण्याचंच मी सोडून दिलं. तर मी विचार केला चला काहीतरी बनवू, ऍटलीस्ट बनवून बघते या पॅकेटचे ना गुलाबजामुन कसे होतात काय होतात. तर म्हटलं म्हणून म्हटलं चला मी बनवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवेन मी. आणि मनोजला पण गुलाबजामुन आवडतात मग त्यानिमित्ताने ना म्हटलं बनवणं पण होईल खाणं पण होईल. आणि हे पॅकेट आहे ना MTR चं आहे हे बघा. तर आता हे मी सगळं ठेवून देणार ना अगोदर ना गुलाबजामच करायला सुरुवात करणार आहे. आणि याच्यावर सगळं त्यांनी मेजरमेंट वगैरे दिलेलं आहे कसं काय यूज करायचं तसं बघून करेल मी. तर हा आहे तो इडली रवा हे बघा. नाही तर नॉर्मल तुम्हाला माहितच आहे मी डाळ तांदूळ भिजत ठेवते. तर याचं मेजरमेंट त्यांनी दिलेलं आहे 3 कप हा इडली रवा घ्यायचा आणि 1 कप उडद डाळ घ्यायची. तर आता आपण मेजरमेंटनुसार आपण घेऊया. आणि परिबेलाला इडली आवडते तर तुम्हाला सांगितलं मी ना वेगवेगळं देत असतो. मध्येच थोडेसे मेथी दाणे टाकते. तर याला आहे ना स्वच्छ धुऊन आहे ना आपल्याला 2-3 तास आहे ना आपल्याला भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर दाखवते तुम्हाला. तर मी आता गुलाबजामुन बनवायला स्टार्ट करत आहे आणि तुम्हाला मी सांगितलंच ऑलरेडी का या पॅकेटचे मी पहिल्यांदा गुलाबजामुन बनवत आहे. 2 कप हे मी गुलाबजामुन मिक्स घेणार आहे. 2 कप घेतलेले आहे मी आणि कपमध्ये नॉर्मल टेम्परेचरवर पाणी घेतलेलं आहे मी. आणि आपल्याला मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं टाकून पाणी मळून घ्यायचं आपल्याला आणि सॉफ्ट डो करायचं एकदम. तर एकदम सॉफ्ट डो झालेला आहे बघा आणि थोडंसं तूप लावलेलं आहे मी वरतून
आणि याला 5 ते 10 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवणार आणि त्यानंतर आपल्याला आता साखरेचा पाक बनवून घ्यायचा म्हणजे शुगर सिरप बनवून घ्यायचा आपल्याला। तर मी एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे, साखर थोडी वितळली आहे आणि मला जर वाटलंच तर साखर कमी आहे तर मी परत साखर टाकणार। तर इथे आता मनोज गेम खेळत आहे आणि परी पण खेळत होते ना पप्पा सोबत। मला असं वाटतं 1.5 वर्षानंतर ना, हो ना, टाइमच भेटत नव्हतं पण आज म्हणलं तर काढूया। तर आता मी गेम करतो नीड फॉर स्पीड कार रेसिंगचा गेम आहे हा, छान आहे। परी तुला पण आवडतं का ग? हा बाबा, हे जायचं तर मग पप्पस मग नंतर मग मी खेळणार आहे। हा वन बाय वन खेळतो, एक माझा एक पण तीस असे खेळतो। दुसरे रिमोट चालत नाही का? नाही पण ते टू प्लेयर्स नाही, वन प्लेयर्सच आहे। त्यांना एक एक राऊंड आम्ही खेळतो। हे बघा इथं गेम सुरू झालेला आहे। तर 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। आपण ना ते गुलाबजामचं पीठ मळून ठेवलं होतं आणि शुगर सिरप सुद्धा झालेला आहे। तर आता छोटे छोटे आपण बॉल्स बनवूया आणि त्यानंतर मग स्लो गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे गुलाबजाम। चला तर इथे छान शुगर सिरप पण रेडी आहे। वेलची पावडर मी टाकली नंतर आता एका साईडला ठेवते आणि ही कढई सुद्धा मी ठेवलेली आहे इथे फ्राय करायला। पण त्या अगोदर आपल्याला हे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे। बघा एकदम सॉफ्ट डो आहे, थोडस तूप लावणार मी हातावर आणि मग छोटे छोटे बॉल्स बनवणार। ते एकदम छोटे छोटे बनवणार आहे मी, कारण की सिरप मध्ये गेल्याच्या नंतर ते मोठे होतात। बघा अशा साईडचे किती वर्षानंतर बनवते मी गुलाबजाम। आणि मला माहिती आहे भरपूर जण आहे ना पॅकेटमधले बनवत असेल किंवा आपल्या इथे ना खवा इझिली अवेलेबल असेल तर बनवत असतील, पण मला ना खूप छान वाटतं कारण की मी इथे बनवते म्हणून। तर तुम्ही बघू शकता एकसारखे मी बॉल्स बनवून घेतलेले आहे आणि इथे कढईमध्ये तेल पण टाकले, तेल तापलं आहे का नाही आपण बघूया। एकदम स्लो गॅसवर आपल्याला हे फ्राय करायचे, स्लो मीडियम असं मध्ये। आणि हे असे पण खायला खूप छान लागतात। तुम्ही अगोदर असेच खायचे ना? एकदम मिडियम गॅसवर आहे ना मी फ्राय करते। आणि खवा घेऊन गुलाबजामुन बनवणं आणि हे पॅकेटचे गुलाबजामुन बनवणं यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो, टेस्टमध्ये पण असतो आणि असं बनवण्यामध्ये सुद्धा आकारामध्ये सुद्धा। छान असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे बघा। आता हे शुगर सिरप आहे यामध्ये आता आपण टाकू। हे बघा छान गुलाबजाम झालेले आहे आणि सिरपमध्ये मी टाकलेले आहे त्याला। तर गुलाबजामुन बनवून झालेले आहे, थोड्या म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर मनोजला मी सर्व करणार ना, तर मनोज तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आणि छान झालेले आहे मस्त। आणि परीला पण आवडतात गुलाबजाम, तर तिला म्हटलं अगोदर जेवण करून घेऊ आणि नंतर मग आपण गुलाबजामुन खाऊ मस्त। आणि आता मी ना काय बनवणार आहे, शेंगदाण्याचं, आमच्या नाशिकला ना शेंगदाण्याचं बेसन म्हणतात त्याला। तर मी ऑलरेडी मला असं वाटतं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत, तर शेंगदाण्यापासून बनवतात ते भाजून शेंगदाणे आणि लसूण हिरवी मिरचीची पेस्ट करून आहे ना, नॉर्मली ना तिखट डाळ कशी असते तशाच टाईपमध्ये ना ही शेंगदाण्याची ना शेंगदाण्याचं वरण आपण म्हणू शकतो। तर भात आणि तेच बनवणार आहे फक्त, शेंगदाण्याचं बेसन आणि भातच बनवणार आहे फक्त, कारण की खूप जास्त जेवणाची इच्छा नाही आहे कोणाचीच। आणि ते तुम्हाला दाखवलं होतं उरदाची डाळ आणि इडली राईस आहे, तर ते पण मला ना एका तासानंतर ग्राइंड करायचं आहे। तर ते करून घेतल्याच्या नंतर कसं मी फ्री होऊन जाणार आणि खूप दिवसानंतर मी रिलॅक्स झालेले आहे। गणपती बाप्पाचं सगळं व्यवस्थित झालं, इव्हन आमचा डान्स व्यवस्थित झाला आणि बाकीच्या ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सगळ्या गोष्टींना रिलॅक्स झालेल्या आहे आता। आणि
त्यानंतर आता मला ना पर्यन बेलाकडे ना व्यवस्थित लक्ष देता येईल, तिचा त्यांच्या अभ्यासाकडे इवन त्यांच्या हेल्थकडे मला व्यवस्थित लक्ष देता येईल. आणि त्यानंतर मग अजून पुढे माझे जे गोल्स आहे त्याकडे मला लक्ष देता येईल आणि हळूहळू मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच. आणि मी माझ्या लाईफमध्ये ना यूट्यूब हे माझं पॅशन आहे, मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले. त्याच्या व्यतिरिक्त मला ना माझ्या लाईफमध्ये ना खूप काही करायचं आहे, खूप सारे गोल्स आहेत ते अचीव करायचे आहे यूट्यूबच्या व्यतिरिक्त सुद्धा. तर जसं जसं गोष्टी घडतील तसं तसं मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करणार आहे. आणि अजून भरपूर गोष्टी मी विचार करून ठेवलेला आहे मला काय काय करायचं आहे, तर नक्कीच तुम्हाला ते बघितल्यावर आवडणार. पण त्यासाठी कसं थोडासा वेळ लागतोय, घरातली कामं आणि यूट्यूब परिबेला यांच्याकडे बघून पूर्ण दिवस निघून जातो. पण ज्या गोष्टीसाठी मला वेळ काढायचा आहे किंवा माझ्या लाईफमध्ये जे गोल्स आहे ना त्यासाठी ना वेळ मिळत नाही आता सध्या, तरी पण ना मी ना त्याच्यामध्ये 1-2 तास ना काढण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि लाईफमध्ये मी तुम्हाला नेहमी म्हणते का स्वतःचे जे स्वप्न असतात आपल्याला जर सपोर्टिव्ह हजबंड मिळाला तर आपल्या जे लाईफमध्ये जे गोल्स आहे ते पूर्ण करण्यासाठी ना मेहनत घ्या, पूर्ण करा, जिद्दीने पूर्ण करा. स्वप्न पूर्ण होतातच, फक्त एवढंच आहे का थोडासा वेळ लागतो पण नक्की स्वप्न पूर्ण होतात. माझं स्वप्न दुसरं होतं पण मग इथे आल्याच्या नंतर मग काय करायचं, आपलं टॅलेंट दाखवायचं किंवा आपल्याला काही गोष्टी एक्सप्लोअर करायचं, इथे मी लाईफ कशी जगते तर हे मला युट्यूबद्वारे दाखवायचं होतं. तर त्यामध्ये मी सक्सेस झाले आणि आता तुम्ही बघत आहात गेल्या 2.5 वर्षापासून आपली ही युट्यूब जर्नी. पॉझिटिव्ह गोष्टी दाखवायच्या आहे, पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे मला आहे ना नेहमी आवडतं व्हिडिओमध्ये दाखवायला, त्या तशा करताना तुम्ही बघत सुद्धा आहात. तर चला आता जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर बोलतेच म्हणजे. तर हा इडली रवा आहे ना मी 2.5 तास भिजत ठेवला होता, यामधलं जे पाणी आहे ना अर्धं काढून घेतलेलं आहे मी. आणि डाळ पण आहे ना छान भिजलेली आहे, हे बघा हिला याला पण 2.5 तासच झाले. आणि आपल्याला छान आहे ना स्मूथ पेस्ट करायची आहे डाळीची. त्या बघा स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि ह्या इडली रव्यामध्ये थोडंसं पाणी आहे, तर यामध्ये आपल्याला तर स्मूथ पेस्ट आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण आहे ना तांदळाचं आणि डाळीचं बॅटर कसं आहे ना मिक्स करतो अगदी तसंच करायचं आहे. पण कधी कधी ना हे झटपट होतं, त्याला ना आपल्याला 7-8 तास लागतात असं भिजवायला, किंवा 4-5 तास लागतात, याला 2-2.5 तास लागतात. तर म्हटलं आता घेतलंच आहे तर म्हटलं करून बघूया, आणि मुलांच्या डब्यासाठी पण होऊन जाणार. आणि आता ना आदल्या दिवशीच तयारी करावी लागते, मुलांच्या डब्याला काय द्यायचं काय नाही, रात्री तयारी केली, रात्री विचार करून ठेवला ना मग सकाळी कसं अशी गडबड होत नाही किंवा विचार करावा लागत नाही का काय बनवायचं, म्हणून मग आता हे करून ठेवलं का छान फर्मेट होईल हे. आता 2-3 मिनिटं ना कंटिन्यू मी याला फेटणार आणि झाकण ठेवून त्याला एका असं गरम ठिकाणी ठेवून, मी मोस्टली अवनमध्येच ठेवते, म्हणजे अवन असं प्री हीट वगैरे करून ठेवत नाही, नॉर्मल अवनमध्ये ठेवून देते मी. तर आपले छान असे गुलाबजाम झालेले आहेत ते बघा, आणि मी थोडा पाक वेगळा केलेला आहे. आणि त्यावर थोडेसे बदाम आणि हे आहे आपले गुलाबजाम, ते बघा घरी केलेले गुलाबजाम छान. आणि खूप दिवसापासून वाटत होतं मला करायचे आणि मी पाकामध्ये हे गुलाबजाम टाकले होते पण मग पूर्ण सोक करून घेतले. मग त्याच्यासाठी ना मी वेगळं आहे ना हे साखरेचं पाणी बनवलं, जेणेकरून जेव्हा गुलाबजाम घेईल ना तर वरतून थोडंसं आहे ना टाकायला आणि वरतून असं बदामाचे तुकडे. आणि परीबेलाचं आहे ना यावेळेस आपण स्पेशल रिव्ह्यू घेणार आहोत. हां परी थांब बेला थांब, परत खरं काय बघ एकदम छान आणि सॉफ्ट झालेले ते बघ, बेला आहेच कोण येते बघ सॉफ्ट झालेले. कसं झालं? एक नंबर झालं. खरंच तिथं सांग सगळ्यांना खरंच आहे ओके. त्याच्याने नाही कट करताय ना, हे असं कट करायचंय बघ, इथं खा आणि सगळ्यांना दाखव. छान झालं. आता मी ट्राय करते. काय खायचे ना बाबू, आवडलं तुला खूप? कधीची म्हणत होती मम्मा मला गुलाबजाम खायचे गुलाबजाम खायचे, तर म्हटलं आता थांब आता मी ट्राय करते. एकदम मस्त झाले. असं प्रॉपर एकदम खव्याचा टेस्ट नाही येत्या पण गुलाबजाम खातोय छान असं
तरी फिलिंग येते मस्त. असा होता आजचा व्हिडिओ. छान गुलाबजाम बनवले आणि कसे बनवले ते मी तुम्हाला झटपट तसं दाखवलेलंच आहे. इव्हन परेच्या स्कूलची तयारी वगैरे कसं करावं लागतं हे सगळं सांगितलं आणि माझ्या लाईफमध्ये पुढे काय गोल्स आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मला काय करायचं आहे ते प्रॉपर मी तुम्हाला नाही सांगितलं पण मी विचार केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.